नमस्कार, पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, येणाऱ्या पुढील मोठ्या मैदानांवर आणि आत्ता पार पडलेल्या अजितदादा केसरी या मैदानावर आपणास संघर्ष पाहावयास मिळाला आणि गणपती उत्सवानंतर होणाऱ्या मैदानांवरसुद्धा मोठा संघर्ष आपणास बैलगाडा क्षेत्रामध्ये पाहावयास मिळणार आहे. यामध्ये मथुर, बकासूर आणि भारत, त्याचबरोबर बब्या यांची भूमिका काय असणार आहे. पुढे येणारे मैदान म्हणजे सरदार भापकर हिंद केसरी, हे मैदान येत आहे 24 तारखेला आणि या मैदानावर हे सर्व बैल असणार आहेत. तर यामध्ये प्रामुख्याने बकासूर, बल्मा, मथुर, भारत, गोट्याभाई, निशान, महिंबिया, लक्ष्मणराव, महबूब, पिस्टन, रोमन, रायफल, राजा, बबिया, छोटा सोनिया, लारा, बादल, चिक्या, मिल्का शेट अशा प्रकारे बरेचसे बैल या मैदानावर येणार आहेत. कारण हे मैदान खूप मोठे आहे. पुणे जिल्ह्यात प्रथमच हे सर्वात मोठे भव्यदिव्य असे ओपनचे मैदान आहे आणि या मैदानावर बक्षिसेही खूप आहेत. त्यामुळे सर्व बैल येथे असणार आहेत आणि हे मैदान हिंद केसरीसुद्धा आहे आणि प्रत्येक बैल आपण हिंद केसरी व्हावा म्हणून लढणार आहे या मैदानावर आणि खूप संघर्षजनक हे मैदान आपणास पाहावयास मिळणार आहे. पुढे येणाऱ्या 24 तारखेच्या मैदानावरच नाही तर अजून पुढच्या मैदानांवरसुद्धा बकासूर बैलाची भूमिका काय असणार आहे. तर मित्रांनो, आता पार पडलेल्या अजितदादा केसरी मैदानावर बकासूर आणि बल्मा हे धावत होते आणि त्यामध्ये बल्मा हा बैल आजारी होता आणि 3-4 महिन्यांपासूनच तो आजारी होता आणि त्याच्या डोळ्याच्या पुढे तिथे गाठ आलेली होती, त्यामुळे तो आजारी होता आणि चांगला झाल्यानंतर पहिल्यांदाच या मैदानावर आलेला होता आणि त्यामुळे कदाचित आपणास वाटते की त्यांची हार झाली असावी. कारण बरेचसे दिवस बल्मा हा सराव करत नसल्यामुळे अचानकच मैदानावर आलेला असताना त्याला पळण्यामध्ये थोडाफार फरक जाणवत असेल असे एक आपणास वाटते. पण पुढे येणाऱ्या मैदानांवर म्हणजेच आत्ता येणाऱ्या 24 तारखेच्या मैदानावर बकासूर हा पैरा बदलण्याची शक्यता आहे. कारण हे मैदान खूप मोठे आहे 24 तारखेचे आणि येथे बकासूरला दुसरा कोणता तरी पैरा निवडणे भाग आहे. त्यानंतर रायफल आणि गर्णिकीचा राजा हे अजितदादा केसरी मैदानावर धावले होते आणि सेमी फायनलमध्ये ते विजयीसुद्धा ठरले होते आणि येथे त्यांना विजयी घोषित केले होते. नंतर काही लोकांनी निदर्शनात आणून दिले की रायफल आणि राजाच्या चालकाने म्हणजेच ड्रायव्हरने त्यांच्या शेपटीचा चावा घेतला आहे. त्यानंतर सेमीमधून त्यांना बाद करण्यात आले, नाहीतर सेमीमध्ये बब्या आणि राजाच्या गाडीला रायफल आणि राजाच्या गाडीने मागे टाकले होते व 1 नंबर सेमीमध्ये मिळवला होता, म्हणजे सेमीमध्ये विजयी ठरले होते. परंतु मित्रांनो, आता पुढे येणाऱ्या या मैदानावर सरदार भापकर हिंद केसरी या मैदानावर रायफल आणि गर्णिकीचा राजा यांचा पायरा बराबर आहे. यामध्ये हे अशी चुकी करणार नाही, त्यांचे ड्रायव्हर अशी चुकी करणार नाही अशी अपेक्षा आहे. परंतु रायफल आणि राजा हेच पायरा असू शकतात, हे 100%. त्यानंतर अजितदादा केसरी याच मैदानावर फायनलला 2 नंबर पटकावणारा पिस्टन हा खूप प्रसिद्ध झालेला बैल आहे. आदत वयापासून ते आत्तापर्यंत तो खूप प्रसिद्ध असा आहे
आणि पेडगावच्या मैदानावर त्याने फायनलला 2 नंबर केलेला होता. आणि या मैदानावर अजितदादा केसरी या मैदानावर सुद्धा फायनलला 2 नंबर केलेला आहे. आणि आता येणाऱ्या सरदार बापकर हिंदकेसरी या मैदानावर सुद्धा पिस्टनची भूमिका ही वरचढ असणार आहे. तर मित्रांनो, आपणास पाहावयास मिळणारच आहे, कदाचित पिस्टनसुद्धा 1 नंबर करू शकतो. मागे झालेल्या वडकीच्या मैदानावर मथुरने 1 नंबर केलेला होता, तर मथुरची सुद्धा या मैदानावर भूमिका हीच असणार आहे. सरदार भापकर हिंदकेसरी या मैदानावर मथुरसुद्धा आपले नशीब आजमावणार आहे, 1 नंबर करण्यासाठी धजणार आहे. कारण यामागे वडकीच्या मैदानावर मथुरने 1 नंबर करून दाखवलेला आहे. मित्रांनो, आपणास माहीत असेलच, त्याच मैदानावर म्हणजेच वडकीच्या मैदानावर भारत आणि महिम्या धावत होते. आणि ही गाडी इतकी फास्ट होती की गट पासला आणि सेमीलासुद्धा जबरदस्त धावली. भारतची आणि महिम्याची गाडी आणि सेमी फायनलमध्ये भारतच्या पायाला जखम झाली आणि त्यानंतर फायनलला भारत आणि महिम्या धावलेले नाहीत. तर येणाऱ्या या सरदार भापकर हिंदकेसरी मैदानावर भारतची सुद्धा भूमिका ही विजयाची असणार आहे. आणि येथे भारत बैलसुद्धा विजय प्राप्त करण्याच्या इराद्यामध्ये उतरणार आहे, हे नक्की. त्यानंतर आहे बब्या. तर बब्या बैल हा प्रत्येक मैदानावर 1 नंबर किंवा 2 नंबर नाहीतरी फायनलला राहतोच आहे. चालू सीझनचा टॉपचा बैल झालेला आहे बब्या. तर बब्या हा आपल्या परीने जिंकण्याची शक्यता आहे, कारण हल्ली तो फॉर्ममध्ये आहे. बब्या बैलाला पैरा कोणता का नाही असे, परंतु बब्या बैल हा नक्कीच फायनल किंवा 1 नंबरपर्यंत आत्ताच्या घडीला जाऊ शकतो. आणि बब्याच्या व्यतिरिक्त खूप बैल आहेत, ते आपापल्या परीने नक्की विजय ठरू शकतात. त्यामध्ये आहे बलमा, गोट्याभाई आहे, शिव निशानसुद्धा आहे, निशान काही कमी नाही, महबूबसुद्धा आहे, रोमन आहे, रोमन सहसा हार न मारणारा आहे, त्याचबरोबर लारासुद्धा आहे, बादल आहे, चिक्की आहे, मिल्का शेट आहे. अशा प्रकारे खूप बैल आहेत, ते आपापल्या परीने 1 नंबर करू शकतात. मित्रांनो, या येणाऱ्या 24 तारखेच्या मैदानावर आपणास कोण विजयी असा ठरू शकतो, चॅनेलला